संस्थेचे कॉलेज अर्थशास्त्र विभागामार्फत करोनाचे भारतीय क्षेत्रावरील परिणाम या व्याख्यान मालेचे आयोजन केले आहे या व्याख्यान मालिकेसाठी लाभलेले आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर विजय कुंभार सर संचालक रय सेवक कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सातारा या पाहुण्यांचा सा परिचय करून देण्यासाठी अर्थशास्त्राचे विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक टोने सर टोने सरांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक करावे प्राध्यापक टोने सर हॅलो आवाज येतोय ना सर हो हो सर, सर। आवाज येतोय गुड मॉर्निंग एवढी बरी गुड मॉर्निंग <coughs> सगळ्यांना शुभ सकाळ शुभ प्रभात अर्थशास्त्र विभागामार्फत आज आपण भारतीय बँकिंग क्षेत्रावर कोरोनाचे झालेले परिणाम आहेत याच्यावर आपलं विचारमंथन करण्यासाठी आमचे मित्र डॉक्टर विजय कुंभार सर यांना आमंत्रित केला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की सध्याची परिस्थिती कोरोनाच्या या काळामध्ये की प्रत्येक क्षेत्रावर वेगवेगळ्या स्वरूपाचे परिणाम आपल्याला जाणवू लागलेले आहेत त्यातलं अतिशय महत्वाचं क्षेत्र की ज्या क्षेत्राला आपण अर्थव्यवस्थेच्या नाड्या म्हणतो ते म्हणजे फायनान्स सेक्टर किंवा बँकिंग सेक्टर त्या बँकिंग सेक्टरलाही याचे परिणाम जाणवू लागलेले आहेत आणि मग आपल्या अर्थशास्त्राच्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना हे माहित व्हावं की बाबा असे नक्की कुठले परिणाम आहेत की जेणेकरून ही भारतीय बँकिंग सिस्टीम त्याच्यामधून कशी सफर होते हे माहीत होण्यासाठी आजच्या लेक्चरचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे आता या डॉक्टर विजय कुंभार सर यांचा परिचय करून देताना मला खूप आनंद होतो कारण त्यांचा परिचय करून देत असताना त्यांचा आणि आमचा सहवास खूप जुना आहे आणि त्यांची जी सगळ्या घडामोडी झाल्या त्या सांगणारे सगळ्या माझ्या काळात आणि आमच्या दोघांच्या एकमेकांच्या सहवासातच झालेले आहेत सरांचं सर आता सध्या डॉक्टर रय शिक्षण संस्थेचं डॉक्टर धनंजयराव गाडगे कॉलेज ऑफ कॉमर्स जे आहे त्या कॉम या कॉलेजमध्ये बँक मॅनेजमेंट विभागाचे आणि सध्या व्यावसायिक अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून काम करत आहेत त्यांनी रय शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयामध्ये मग पंढरपूर असेल माडा असेल राजापूर असेल पाचवड असेल छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा असेल आणि आता सध्या डीजी कॉलेज सातारा इथं काम केलेलं असून त्यांची शैक्षणिक पात्रता एम ए इकॉनॉमिक्स पी एच डी जी डी सी ए डी आय टी नेट अँड सेट आणि सध्या ते रुरल डेव्हलपमध्ये डेव्हलपमेंटमध्ये एम ए करत आहेत सरांच्या रिसर्च बद्दल सांगत असताना सरांचं रिसर्च वर्क खूपच अ म्हणजे प्रेरणादायी स्वरूपाचं आपण आपण असं वाटतं सरांनी सरांचं गुगल सायटेशन आता विद्यार्थ्यांना हे माहीत होणार नाही परंतु जे प्राध्यापक जॉईन झाले त्यांच्यासाठी की पाचशे बारा एच इंडेक्स बारा आय टेन इंडेक्स इलेव्हन हा आहे आणि अलीकडचे युजीसीच्या जे रिसर्चर आहे त्या रिसर्चरच्या यादीमध्ये सरांचंही नाव त्यामध्ये ऍड झाल्याचं दिसतं सरांनी अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय जर्नल्समध्ये जवळजवळ पन्नास रिसर्च पेपर प्रकाशित केलेले आहेत एक मा मेजर रिसर्च प्रोजेक्ट कम्प्लीट झाला असून दोन मायनर रिसर्च प्रोजेक्ट यूजीसी आणि विद्यापीठाचे पूर्ण झालेले आहेत सर सध्या आपल्या रयसेवकांच्या साठी ही चालवली जाणारी रयत सेवक कोऑपरेटिव्ह बँक आहे त्या बँकेचे ते माजी चेअरमन म्हणजे साधारण दोन हजार तेरा ते दोन हजार पंधरा दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये ते चेअरमन होते त्याचबरोबर सध्या ते या बँकेचे विद्यमान संचालक म्हणून काम करत आहेत आणि आपली ही रय सेवक कोऑपरेटिव्ह बँक आहे तिच्या विकासामध्ये प्रगतीमध्ये त्यांचा भरपूर असा वाटा असल्याचं दिसून येत सध्या विद्यापीठीय स्तरावर बोलत असताना सरांच्या बाबतीत असं सांगावं लागतं की सर जे व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग आहे त्या व्यावसायिक अर्थशास्त्राच्या आज अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत शिवाजी विद्यापीठाच्या त्याचबरोबर ते त्यांचे जे कॉलेज डीजी कॉलेज हे अॅटॉनॉमस कॉलेज आहे त्या अॅटॉनॉमिकॉमस कॉलेजच्या बँकिंग अँड फायनान्स अभ्यास मंडळाचे ते चेअरमन आहेत आणि अधिकचा परिचय हे त्यांचं जे संशोधन आहे सगळं ते संशोधन हे ई बँकिंग आणि बँकिंग सेक्टरशी रिलेटेड झालेला आपल्याला दिसून येतं तर uh, मी सरांचं आपल्या महाविद्यालयामार्फत शब्दसुमनाने स्वागत करतो आणि आपण आमच्या विनंतीला मान दिलात आणि या लेक्चर साठी तुम्ही आता आम्हाला मार्गदर्शन करणार आहात त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन आणि स्वागत करून पुढची सूत्र मी देशमुख देतो थँक्यू धन्यवाद सर यानंतर थोडासा कार्यक्रमामध्ये बदल केलेला आहे यानंतर आपल्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर बी एस सर यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत करावे बळवंत सर गाडगिळ महाविद्यालयातील कॉमर्स विभागाचे विभाग प्रमुख आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर विजय कुमार ते अर्थशास्त्र विषयाचे अभ्यासकच नाही तर ते लेखक आहेत त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयातील आयक्यू सी चे कॉर्डिनेटर डॉक्टर दडसर अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक टोने सर त्यांचे सहकारी प्राध्यापक भी सर प्राध्यापिका देशमुख मॅडम डॉक्टर लेकरवाळे सर कॉमर्स विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर बी डी जाधव सर आणि ऑनलाईन जॉईन झालेले सर्व अर्थशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थी बंधू भगिनीनो आपला सर्वांना माहीत आहे की तेवीस मार्च पासून अगदी आज या क्षणापर्यंत मानवी जीवनावर झालेला जो परिणाम आहे या परिणामाचा अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीने होत आहे आणि याचा अभ्यास देखील डॉक्टर विजय कुमार यांनी सध्याची जी वास्तव स्थिती आहे या वास्तव स्थितीवर त्याने आपल्या अभ्यासाच्या माध्यमामधून भाष्य केलेलं आहे ते अभ्यासक आणि लेखक असल्यामुळं कोरोनाचा मानवी जीवनावर आणि अर्थव्यवस्थेवर झालेला जो परिणाम आहे या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील मी महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग आणि सेल या तिन्ही विभागाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद आणि या ऑनलाईन वेबिनार साठी महाविद्यालयाच्या वतीनं आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आपण सर्वजण कोरोनामुळं ज्या स्थितीमध्ये सध्या जगत आहोत याचा प्रत्येक क्षणाला आपल्याला अनुभव येत आहे आणि या दृष्टीने आज सरांनी आपल्यासाठी जो वेळ दिलेला आहे हे आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे कोणत्याही विषयावर खूप उशिरा भाष्य केलं जातं परंतु सध्या जी वास्तव स्थिती आहे या वास्तव स्थितीवर भाष्य करण्याचं काम धाडस कॉमर्स विभागाचे विभाग प्रमुख आमचे ज्येष्ठ मित्र कुंभार सर यांनी केलेलं आहे खरंतर अजून याच्यावर कुणीही लिखाण केलेलं नाही तरी देखील बाबत त्यांनी जो आपल्या सर्वांच्या साठी वेळ दिलेला आहे आणि त्यांचे विचार ऐकण्याची आपल्याला जी संधी मिळालेली आहे याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो हॅलो हा सर ओके ओके सर हां ओके ओके थँक्यू धन्यवाद सर यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर कुंभार सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी महाविद्यालय दहिवडी या महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य डॉक्टर बळवंत सर अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक प्रकाश टोने सर त्याचबरोबर आमचे मित्र बदाने सर देशमुख मॅडम त्याचबरोबर जाधव सर डॉक्टर अनिल दडस सर आणि इतर सर्व सन्मान्य प्राध्यापक मित्र बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र खरं तर या कोविडच्या दरम्यान अनेक वेगवेगळी सेक्टर्स इंडियन इकॉनॉमी मधील अशी आहेत जी सेक्टर खूप मोठ्या प्रमाणात अफेक्ट झालेली आहे परंतु बँकिंग सेक्टर हे एक असं सेक्टर आहे की जे सेक्टर अफेक्ट होऊन देखील इतर अफेक्टेड सेक्टरला उभारी मिळण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यपूर्ण प्रयत्नशील हे एक सेक्टर आहे कारण आज जर आपण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची सेक्टर्स आहेत की ज्याचा उल्लेख आपण त्या ठिकाणी इंट्रोडक्शन मध्ये सरांनी केला यामध्ये ऍग्रीकल्चर सेक्टर आहे इंडस्ट्रील सेक्टर आहे ट्रेड अँड सर्व्हिसेस सेक्टर आहे याही सेक्टरला त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नेगेटिव्ह इम्पॅक्ट या कोरोनाचा किंवा कोविडचा झालेला आपल्याला पाहायला मिळतो परंतु इतर सेक्टरपेक्षा आरोग्य क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्र ही दोन क्षेत्र अशी आहेत की या कालावधीत देखील सर्वसाधारणपणे आता दीड वर्षाचा हा कालावधी लुटला याही कालावधीमध्ये या, कालावधी या सर्व क्षेत्रांना उभारी देत मानवी जीवन त्या ठिकाणी या संकटातून बाहेर काढण्याच्या दृष्टीनं अर्थव्यवस्थेला उभारी देण्याच्या दृष्टिकोनातून असेल आणि इतर जे काही वेगवेगळे अलाइड सेक्टर्स आहेत की त्यांना देखील आधार देऊन ती पुन्हा उभी करण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची भूमिका पार पाडणारं क्षेत्र म्हणजे बँकिंग सेक्टर आहे या बँकिंग सेक्टरमध्ये जर आपण पाहिलं तर या बँकिंगमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बँका येतात की ज्यामध्ये भारत सरकारच्या मालकीच्या असणाऱ्या राष्ट्रीयकृत बँका आहेत वेगवेगळ्या खाजगी बँका आहेत परदेशातून व्यवसाय करण्यासाठी आलेल्या विदेशी बँका आहेत त्याचबरोबर विशेषतः अर्धनागरी आणि ग्रामीण भागामध्ये बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या कोऑपरेटिव्ह बँक आहेत मग त्यामध्ये नागरी सहकारी बँका असतील डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक डीसीसी बँक असतील आणि त्यांच्या जोडीला सर्वात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या कोऑपरेटिव्ह पतसंस्था ज्याला आपण सहकारी पतसंस्था असं आपण म्हणतो मग त्या शेती सहकारी असतील बिगर शेती सहकारी असतील या सर्वांचाच एकत्रितपणे त्या ठिकाणी आपण बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमध्ये समावेश आपण करत आहोत मित्रो की आपण या संपूर्ण वर्षाच्या कालावधीमध्ये आपण पाहिलेला आहे अनेक लॉकडाऊन आपण पाहिले अनेक निर्बंध आपण पाहिले परंतु सर्वच या निर्बंधामध्ये सर्वच लॉकडाऊनमध्ये जे अपवाद असणारं सेक्टर जे होतं ते म्हणजे आरोग्य क्षेत्र आणि त्याचबरोबर बँकिंग क्षेत्र याची काही खास कारण आहेत कारण जर देशाची अर्थव्यवस्था आणि समाज व्यवस्था व्यवस्थितपणे सुरू राहायची असेल मानवी जीवन काही प्रमाणात त्या ठिकाणी सुलभ करायचं तर बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस सुरू राहणं ही अत्यंत महत्वाची बाब असते आरोग्य सुविधेचा तर एक नंबर त्याच्यामध्ये लागतोच प्रश्नच नाही कारण आपण या सर्वाची अनुभूती गेले दीड वर्ष आपण त्या ठिकाणी घेत आहोत परंतु हे सर्व करत असताना बँकिंग सेक्टर सेक्टर जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात अफेक्ट देखील झालेला आहे याचाही कुणीतरी विचार करण्याची गरज आहे बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी मी पाहिलं मी एका बँकेमध्ये काम करत असल्यामुळे या बँकेशी थेट संबंधित असल्यामुळे मी त्या ठिकाणी जवळून काही गोष्टी पाहिलेल्या आहेत एकीकडे त्या ठिकाणी आपण कोरोना किंवा या कोविडची परिस्थिती बाहेर आहे म्हणून आपण घरातून बाहेर निघत नव्हतो मात्र दुसरीकडे आपण अशी अपेक्षा करत होतो की बँकेच्या लोकांनी बँकेत आलं पाहिजे आणि बँकेच्या सर्व्हिसेस त्यांनी दिल्याच पाहिजे बिकॉज इट इज अ इसेन्शियल सेक्टर इसेन्शियल सर्व्हिस म्हणजे असे कॉन्ट्रावर्शियल सिच्युएशन देखील आम्ही त्या ठिकाणी अनुभवलेली आहे जे पहा तुम्ही देखील त्या ठिकाणी पाहिलेलं असेल एटीएम चालू राहिलं पाहिजे मला बँकेत गेल्यानंतर मला पैसे वेळेत मिळाले पाहिजेत आणि त्या ठिकाणी त्यांनी मला, मला बँकिंग सर्व्हिस दिल्याच पाहिजेत ही अपेक्षा आपण गेल्या दीड वर्षामध्ये सातत्याने ठेवलेली आहे मात्र या दरम्यान आपण असा कधी विचार केला की नाही मला माहित नाही की ज्या बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारा जो बँक एम्प्लॉई आहे तो देखील माणूस आहे त्याला देखील जीवाची भीती आहे बाहेरची सिच्युएशन त्याला देखील हार्मफुल आहे परंतु या सर्व गोष्टीची कुठंही परवा न करता त्याची तमा न बाळगता आपल्या सर्वांचं जीवन सुखकर आणि सोयीस्कर व्हावं याकरिता या बँकिंग सेक्टर मधल्या सर्व लोकांनी मग ते टॉप ऑफिशियल्स असतील किंवा अगदी बॉटम लेवलचे एम्प्लॉई असतील या सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीच्या सर्व्हिसेस आपल्याला दिल्या आणि त्यामुळं कोविडमुळे जरी विविध प्रकारच्या अडचणी आपल्याला आलेल्या असल्या तरी या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आपलं जीवन सुखकर करण्यासाठी या बँकिंग सेक्टरचा आणि विशेषत्वानं या बँकिंग सेक्टरमधल्या एम्प्लॉईचा वाटा हा खूप मोठा आहे आणि तो आपण सर्वांनी त्या ठिकाणी मान्य करायला पाहिजे बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी मला राहून अनेक वेळा असं वाटून गेलं मित्रो या देशामधल्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या एम्प्लॉईचा सत्कार किंवा त्यांचं कौतुक शासन स्थरावरून झालं समाजातल्या वेगवेगळ्या संघटनांनी केलं आपण देखील त्या ठिकाणी त्यांना सॅल्यूट केला आणि तो करायलाही पाहिजे त्यामध्ये विशेषत्वानी आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असणारे डॉक्टर असतील त्याचबरोबर नर्स असतील किंवा त्या संपूर्ण सिस्टममध्ये काम करणारा प्रत्येक घटक असेल त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारची सर्व्हिस दिली आणि त्यांना आपला सल्यूट हा त्या ठिकाणी करणं हे बंधनकारकच राहील किंबहुना ती आपली नैतिक जबाबदारी पोलीस आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित असणारी यंत्रणा आहे त्यांनी खूप चांगलं काम केलं प्रशासनामध्ये असणारे जे वेगवेगळे घटक आहेत त्यामध्ये मग तहसील कार्यालय असेल ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल या, या सगळ्या लोकांनी उत्तम काम केलं त्यांनाही आपण अभिवादन केलं परंतु मला थोडीशी एक खंत राहून गेली आणि ती आजही आहे की या सगळ्या यंत्रणा व्यवस्थितपणे सुरू राहण्यासाठी जो लागतो तो अर्थपुरवठा पैशाचा पुरवठा आणि तो सुरळीतपणे राहावा याच्यासाठी बँकिंग क्षेत्रातल्या एम्प्लॉईनी अहोरात्र त्या ठिकाणी सेवा दिल्या अहोरात्र यासाठी आपण म्हणतोय आपण सर्वांनी अनुभवलं असेल की या कालावधीमध्ये ई बँकिंग सर्व्हिसेसचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आपण त्या ठिकाणी एटीएमचा वापर करू लागलो मोबाईल ऍपचा वापर करू लागलो आणि या सगळ्या सर्व्हिसेस ट्वेंटी फोर बाय सेव्हन जर सुरू राहायचे असतील तर त्याच्या बॅकग्राऊंडला बँकेच्या एम्प्लॉईना काम करावं लागतं भले ते ब्रँच मध्ये नसतील ब्रांच मध्ये ते ऑफिस आवर्स मध्ये असतील मात्र त्या ठिकाणी या सगळ्या सिस्टम सुरू राहण्यासाठी घरातून का असे ना परंतु या सगळ्या इंटरनेट बँकिंगच्या सर्व्हिसेस सुरू ठेवण्यासाठी ते ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत होते मात्र थोडीशी खंत मला राहून जाते आणि आजही आहे की यांचंही कुठंतरी कौतुक त्या ठिकाणी होण्याची गरज होती परंतु काही ठिकाणी झाला असेलही परंतु जे जाहीर कौतुक या सर्व बँक एम्प्लॉईचं व्हायला पाहिजे होतं ते आजही कुठं त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात झालेलं नाहीये ही देखील बाब त्या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे ओव्हरऑल या बँकिंग सेक्टरचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर या बँकिंग सेक्टरवरती अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारचे परिणाम दुष्परिणाम या ठिकाणी झालेले आहेत जर आपण या बँकिंग संस्थांचा सा एक इन जनरल बिझनेस जर आपण पाहिला तर या इन बिझनेस बिझनेसमध्ये प्रामुख्याने तीन गोष्टींचा समावेश असतो आणि जो म्हणजे डेपॉझिटचा बिझनेस लोन डिस्ट्रीब्युशनचा बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंटचा बिझनेस कारण बँकिंग संस्थांचा कोर बिझनेस आहे मात्र या दरम्यानच्या कालावधीमध्ये या दीड वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर डिपॉझिट कलेक्शन जे आहे या कडचं की त्या ठिकाणी एका विशिष्ट प्रकारच्या जे ज्या त्या खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या आणि त्या ठिकाणी ज्या आपण त्याला करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटच्या डिपॉझिट म्हणतो त्या खूप मोठ्या प्रमाणात घटत गेलेल्या आहेत त्याची अनेक कारणं आहेत कारण करंट अकाउंट ही बिझनेसमॅन ट्रेडर व्यावसायिक या लोकांची असतात मात्र सध्या व्यवसायच बंद आहेत आणि त्यामुळे व्यवसायाची उलाढाल बंद आहे आणि ती जर उलाढाल बंद असेल तर त्यांच्या करंट अकाउंटमध्ये येणाऱ्या पैशाचा जो फ्लो आहे तो ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी घटतो सेव्हिंग अकाउंटमधला इनफ्लो त्या ठिकाणी घटलेला आहे कारण लोकांना माहीत नाही की भविष्यात कधी आपल्यावरती संकट येईल आणि कधी आपल्याला पैशाची गरज भासेल आणि त्यामुळे लोकांनी रोख पैसा आपल्याकडे राहील अशा प्रकारची व्यवस्था करत गेले त्याचा विपरीत परिणाम त्या ठिकाणी करंट अकाउंट आणि सेव्हिंग मधल्या डिपॉझिट कलेक्शनवरती झाला तुम्ही म्हणाल की हा विपरीत परिणाम आहे का तर निश्चितपणे आहे त्याची दोन कारण आहेत एक म्हणजे बँकांच्या दृष्टिकोनातून स्वस्त डिपॉझिट म्हणजे कमी पैशात मिळणाऱ्या डिपॉझिट कुठल्या असतात तर करंट अकाउंट आणि सेव्हिंग मधल्या करंट अकाउंट डिपॉझिट मध्ये तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं व्याज द्यावं लागत नाही आणि हा पैसा अखंडपणे बँकांना वापरण्यासाठी प्राप्त होत असतो कारण त्याच्यामध्ये करंट अकाउंट मध्ये डिपॉझिट करण्याची जी एक मोठी सायकल असते आणि त्यामुळे कंटिन्युअस एक, एक विशिष्ट रक्कम बँकांना फ्री ऑफ कॉस्ट वापरण्यास मिळत असते आणि म्हणून आम्ही त्यांना लो कॉस्ट डिपॉझिट असा पण मात्र या दरम्यान ज्या फिक्स डिपॉझिट आहेत या फिक्स डिपॉझिटमध्ये मात्र त्या ठिकाणी वाढ होत गेलेली आहे याचा विपरीत परिणाम बँकांच्या बिझनेस वरती होतो कारण फिक्स्ड डिपॉझिट वरती जास्त व्याज द्यावं लागतं आणि या फिक्स्ड डिपॉझिट जर वाढत गेल्या तर बँकांच्या वरती इंटरेस्ट लायबिलिटी जी आहे म्हणजे व्याजाचं जे देणं आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढत म्हणजे एकीकडे एक लो कॉस्ट डिपॉझिट कमी होत गेल्या दुसरीकडे हाय कॉस्ट डिपॉझिट वाढत गेल्या याचा खूप मोठा परिणाम बँकांच्या उत्पन्न आणि खर्चावरती त्या ठिकाणी आज दिसू लागलेला आहे दुसरा महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे लोन डिस्ट्रीब्युशन लोन डिस्ट्रीब्युशन हे तेव्हाच त्या ठिकाणी वाढू शकतं जेव्हा व्यापार उद्योग व्यवस्थितपणे सुरू असतो उद्योग व्यवसाय सुरू असतात व्यापारी उलाढाली होत असतात लोक मार्केटमध्ये जात असतात आणि खरेदी करत असतात तेव्हाच वस्तूची खरेदी विक्री होते आणि ती खरेदी विक्री होत असते म्हणून उत्पादन कार्य सुरू असत मात्र या संपूर्ण दीड वर्षाच्या कालावधीमध्ये काही निवडक क्षेत्र निवडक उद्योग व्यवसाय वगळता त्यांचा संबंध आरोग्य क्षेत्राशी असे वगळता इतर सर्व उद्योग व्यवसाय बंद आहेत आणि ते जर उद्योग व्यवसाय बंद असतील तर ते कर्ज कशासाठी मार्केटमधली दुकानं बंद असतील लोक त्या ठिकाणी उपभोग्य कर्ज म्हणजे वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी जी पर्सनल लोन्स आहेत किंवा त्या ठिकाणी व्हेकल लोन असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारची रिटेल लोन्स जे असतात ते कोणी घेणार नाही म्हणजे पहा की एकीकडे त्या ठिकाणी कडचा हाय कॉस्ट डिपॉझिटचा फ्लो वाढला दुसरीकडे कर्ज वाटपाचं जे प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात घसरलेलं आहे म्हणजे स्पेशली जर तुम्ही पाहिलं स्क्रीनवरती जर आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल रिअल इस्टेट सेक्टर की जिथे घर किंवा अशा प्रकारच्या प्रॉपर्टीची खरेदी विक्री होत असते ती पूर्णपणे बंद झाली ऑटोमोबाईल सेक्टर म्हणजे वाहनांची खरेदी विक्री बंद झाली त्याचबरोबर इंडस्ट्री सेक्टरमध्ये मोठा शट आला ट्रेड सेक्टरमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मंदी आहे किंवा ते सेक्टर बंद आहे ऍग्रीकल्चर ऍक्टिव्हिटी काही प्रमाणात अलाउड करण्यात आलेल्या असल्या तरी आयसोलेटेड असा ऍग्रिकल्चर सेक्टर काम करू शकत नाही हे आपल्याला सर्वांना मान्य आहे एक कारण एकटं कृषी क्षेत्र त्या ठिकाणी प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी परफॉर्म करू शकत नाही याची अनेक कारण आहेत त्यांना हवं असणारं खते बी बियाणे कीटकनाशके जंतुनाशके मिळाली पाहिजेत मात्र ती दुकान त्यावेळेला बंद होती आता काही प्रमाणात ती सुरू झालेली आहे त्यांना डायरेक्ट वेगवेगळ्या प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स लागतात अवजारं लागतात ती उपलब्ध करून देणारी संपूर्ण यंत्रणा बंद होती त्यामुळे अॅग्रिकल्चर सेक्टर जरी त्या ठिकाणी एक्सेप्शनल असलं याच्यामधून एक्सक्लुडेड असलं तरी देखील फार मोठं काही काम सेक्टर सेक्टरमध्ये होऊ शकलेलं नाही कृषी मालाची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होऊ शकली नाही तुम्ही अगदी जवळून जर पाहिलेला अनुभव जर पाहिला असेल तर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील भाज्या काढून बांधावरती फेकून दिल्या मग त्यामध्ये त्या ठिकाणी बटाट्याचं उत्पादन असेल टॅमॅटोचं उत्पादन असेल व्हेजिटेबल असेल यासारखी जी काही ज्याची ड्युरेबिलिटी शॉर्ट टर्म आहे किंवा ज्याला आपण त्याला आपण नॉन ड्युरेबल कमॉडिटीज असं आपण म्हणतो की ज्या जास्त काळ टिकवता येत नाही आहेत द्राक्ष उत्पादक असतील अक्षरशः या शेतकऱ्यांना आपलं शेती उत्पादन बांधावरती फेकून द्यावं लागलं कारण त्याला खरेदी करणारच कुणी नाही कारण मार्केट बंद आहे मार्केटमध्ये कस्टमर येत नाहीये आणि तिथे निर्णय घेऊन जाण्यासाठी जी काही कम्युनिकेशन वाहतुकीची जी व्यवस्था आहे ट्रान्सपोर्टेशनची ती बंद आहे त्यामुळे ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये सेट डाऊन आहे त्याचबरोबर इतर अनेक वेगवेगळ्या सेक्टरमध्ये देखील हे प्रॉब्लेम होते मग कर्ज बँकांचं घेणार कोण हा खूप मोठा प्रश्न बँकांच्या समोर होता त्यामुळं कर्जांचं वितरण कमी झालं आणि हा एक बँकांचा कोर बिझनेस आहे म्हणजे लक्षात घ्या याचा खूप मोठा परिणाम या बँकांच्या असेट अँड लायबिलिटी मॅनेजमेंट वरती झाला एकीकडे इंटरेस्ट पेमेंट जे आहे ते वाढत गेले आणि बँकांचे इंटरेस्ट इन्कम जे आहे त्याला आपण व्याजाचं येणं आणि व्याजाचं देणं म्हणू शकतो जे व्याजाची देणी वाढत गेली आणि व्याजाचं जे उत्पन्न आहे ते मात्र बँकांचं कमी झालेलं आहे बँकांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात एक्सेस फंड्स उपलब्ध झाले कारण पूर्वीच्या फिक्स डिपॉझिटमधून आलेले सध्याच्या फिक्स डिपॉझिटमधून आलेले आणि काही प्रमाणात करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंटमधून आलेली अमाऊंट ही बँकांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात अतिरिक्त स्वरूपात पडून आहे मग या रकमेचं करायचं काय ह्या बँकांच्या समोर आता प्रश्न निर्माण झालेला होता ना इलाज असतो या बँकांना नॉन एस एल आरमध्ये इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात करावी लागत आहे जे ज्याला आपण स्टॅट्युटरी लिक्विडिटी रिझर्व्ह आणि नॉन एस एल आर अशा दोन प्रकारचे इन्व्हेस्टमेंट असतात की सरकारी कर्ज रोखे असतील राज्य सरकारचे रोखे असतील म्युच्युअल फंडाचे लिक्विड फंड्स असतील वेगवेगळ्या बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिट्स असतील किंवा स्टॉक मार्केटमधल्या वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स असतील याच्यामध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बँकांना करावा लागला आणि तो केला देखील कारण हा पैसा बँकेकडे पडून राहण्यापेक्षा म्हणजे शून्य उत्पन्न मिळवण्यापेक्षा काहीतरी उत्पन्न या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न बँकांनी केला मात्र तिथेही फारसं यश आलं नाही कारण मित्र गेल्या दीड वर्षामध्ये तुम्ही स्टॉक मार्केट गव्हर्नमेंट सिक्युरिटी मार्केट किंवा त्या ठिकाणी म्युच्युअल फंड मार्केट या सगळ्या गोष्टी जर पाहिलेल्या असतील तर खूप मोठे अपडाऊन झाले मध्येच एक त्या ठिकाणी असा सडन शॉक या मार्केटला असा बसला की अचानक मार्केट त्या ठिकाणी उफाळलं आणि त्या ठिकाणी मार्केट इंडायसेस वाढत गेले परंतु नेक्स्ट वीक मध्ये इमिजिएटली पुन्हा ते मार्केट फॉल झालं अशी अनेक आवर्तनं आपण पाहिली आणि आता सध्या जर आपण मार्केट सिच्युएशन जर पाहिले तर अजूनही त्या ठिकाणी जेवढी ग्रीप मार्केटने घ्यायला पाहिजे तेवढी घेतली नाही याचा परिणाम झाला आपण या, या बँकिंग संस्थांनी जी इन्व्हेस्टमेंट स्टॉकमध्ये केली वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये केली बॉन्ड्समध्ये केली ट्रेझरी बिल्समध्ये केली म्युच्युअल फंडाच्या लिक्विड फंड्समध्ये केली या सर्व प्रकारच्या वरती मिळणारा परतावा जो आहे रेट ऑफ रिटर्न जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात घसरला आणि त्याच्यापासून अपेक्षित उत्पन्न मिळू शकत नाहीये आज आजही वस्तुस्थिती आहे त्यामध्ये बँकांना त्याच्यामध्ये खूप मोठा लॉस झाला बँकांना मिळणारा अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही इथपर्यंतच मित्रांनो ही ही बाब संपत नाहीये बँकेच्या इंटरनल बिझनेसमध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट पासून मिळणारं इन्कम अपेक्षेप्रमाणे मिळत नाही आणि तिथं जेव्हा लॉस होतो तेव्हा अकाउंटिंग रूल असा सांगतो की तुम्हाला जो काही उत्पन्न मिळालेला आहे नफा मिळालेला आहे त्यातनं या लॉस साठी प्रोव्हिजन करून ठेवायला लागते म्हणजे पहा किती दुहेरी संकट बँकांच्या समोर आहे एकीकडे व्याजाचं उत्पन्न घटलेलं आहे कारण कर्ज वाटप कमी झालेलं आहे जी कर्ज दिलेली आहेत ती थकबाकीमध्ये आहेत आणि त्यामुळे त्याची वसुली होत नाही याचे कारण अनेक बैं, आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन वेळा मॉरेटोरियम पिरियड दिला म्हणजे कर्जाची मुदत वाढ त्या ठिकाणी दिली कर्ज भरण्यासाठी माफी तात्पुरती दिली त्यामुळं ज्यांची कर्ज भरण्याची इच्छा होती किंवा परिस्थिती होती त्यांनी देखील कर्ज भरलेलं नाही ज्यांच्याकडे प्रश्नच होते समस्याच होत्या त्यांचा तर प्रश्नच उद्भवत नाही मात्र मॉरेटोरियम मिळाल्यामुळं हा कालावधी मिळाल्यामुळं सहा महिने या बँकांच्या कर्जांची वसुलीची प्रक्रिया फार मंदावली म्हणजे एकीकडे उत्पन्न मिळण्याचं प्रमाण कमी झालं दुसरीकडे जे काही उत्पन्न मिळवण्यासाठी बँकांनी प्रयत्न केला इन्व्हेस्टमेंट केली त्या इन्व्हेस्टमेंट वरचे रिटर्न कमी झाले लॉस झाला तिकडे आणि हा लॉस शॉर्ट टर्म असतो परंतु त्या ठिकाणी या कालावधीसाठी मिळालेल्या उत्पन्नातून नफा थोडासा बाजूला काढून ठेवायला म्हणजे हे बँकांच्या समोर आलेलं एक दुहेरी संकट आहे आणि या सर्व परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर बँकांना बाहेर पडणं हे खूप अवघड झालेलं आहे रिझर्व बँक ऑफ इंडियाचा दोन हजार वीस एकवीसचा जो अहवाल आहे तो त्या ठिकाणी रिलीज झालेला आहे तो अहवाल जर आपण पाहिला तर या देशातल्या सर्व बँकांचा पर ब्रांच बिझनेस म्हणजे प्रति शाखा व्यवसाय जो बँकेचा असतो तो आणि पर एम्प्लॉई बिझनेस जो असतो तो खूप मोठ्या प्रमाणात घसरलेला आहे आणि या सर्वाचा जबाबदार यासाठी काय असेल तर हे पॅन्डेमिक आहे हे कोरोनाचं संकट हे त्यासाठी सर्वात महत्वाचा जबाबदार आहे म्हणजे ज्या सेक्टरनी इतर सेक्टरला आधार द्यायला पाहिजे तेच सेक्टर आज खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक बँकांच्या समोर आज प्रश्न असे आहेत की हा असेट लायबिलिटी मॅनेजमेंटचा प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा आणि याच्यातून बाहेर कसं पडायचं हे खूप मोठं संकट या बँकांच्या समोर दुसरीकडे बँका चालवण्याचा खर्च चा कमी राहत नसतो तो नेहमीप्रमाणे सुरू असतो एम्प्लॉईची सॅलरी असतील इंटरनेटची कॉस्ट असेल इलेक्ट्रिसिटी कॉस्ट असेल ऑफिसचा इतर खर्च असेल तो कमी होत नाही तो कंटिन्युअसपणे सुरूच असतो इतर वेगवेगळे खर्च सुरू असतात मात्र उत्पन्न कमी होत गेलं याच्यातून आता बँकांना खूप मोठी कसरत करावी लागत आहे तुम्ही जर यावर्षी प्रत्येक बँकेचा जर तुम्ही त्या ठिकाणी रिपोर्ट जर पाहिला तर तुम्हाला की खूप मोठ्या प्रमाणात प्रॉफिट हा त्या ठिकाणी घसरलेला आहे आणि या सर्वाच कारण म्हणजे की बँकांचा जो जनरल बिझनेस आहे कोर बिझनेस आहे तो या कोविडमुळे खूप मोठ्या प्रमाणात अफेक्ट झालेला आहे आणि त्याचे हे विपरीत परिणाम आज आपण बँकांच्या बाबतीमध्ये पाहत आहोत दुसरा एक महत्वाचा भाग या बँकिंग संस्थांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा जो असतो म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पॉलिसीनुसार प्रत्येक बँकेला बीसीपी प्लॅन म्हणजेच बिझनेस कंटिन्युटी प्लॅन हा करावा लागत असतो बँकिंग संस्थांनी याच्यापूर्वी जे काही बिझनेस कंटिन्युटी प्लॅन तयार केलेले होते ते प्लॅन तयार करत असताना असं काही संकट उद्भवेल आणि एवढ्या मोठ्या संकटातून आपल्याला जावं लागेल आणि ते दीड दोन वर्ष संकट राहू शकतं असं कधीच त्या ठिकाणी गृहित धरलेलं नव्हतं आणि त्यामुळं बँकांचा जो बिझनेस कंटिन्युटी प्लॅन जो आहे तो त्या ठिकाणी या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये फेल गेलेला आहे कारण इन जनरल सरकमटान्सेसमध्ये इन जनरल सिच्युएशनमध्ये बँकिंग संस्थांना जर काही संकट अचानक निर्माण झालं तर त्याच्यातून या बँकांनी बाहेर कसं पडायचं याच्यासाठीचा एक बिझनेस कंटिन्युटी प्लॅन असतो आणि त्यामध्ये जनरली असं गृहित धरलं जातं की जर तेजी आली तर काय करायचं मंदी आली तर काय करायचं अचानक त्या ठिकाणी इंटरनेट सारख्या प्रश्न निर्माण झाले इंटरनेट झाली किंवा पूर आला महापूर आला तर अशा परिस्थितीमध्ये नेमकं किंवा दुष्काळ पडला तर या परिस्थितीतून बँकांनी कसं बाहेर पडायचं याच्यासाठीचेच प्लॅन सगळ्या बँकांच्याकडे आज होते मात्र एवढा मोठा आघात करणारं संकट निर्माण होईल असं कुठल्याही बँकेने अपेक्षित धरलेलं नव्हतं आणि त्यामुळं त्यांनी जे संकटातून बाहेर पडण्यासाठीचा जो अल्टरनेटिव्ह प्लॅन जो असतो त्याला बिझनेस कंटिन्युटी प्लॅनिंग असं म्हटलं जातं ते प्लॅनिंग ऍक्च्युली एक्झिक्युट होऊ शकलं नाही कारण त्याच्या इटसेल्फ त्याच्या काही मर्यादा होत्या आणि त्यामुळे या प्लॅनचा उपयोग फारसा बँकांना झाला नाही कारण त्यांना असं अजिबातच वाटलं नव्हतं हो की सहा महिने कर्जाची वसुली थांबेल कारण एवढ्या कालावधीमध्ये कर्जाची वसुली पूर्णपणे थांबत नसते किंबहुना त्या ठिकाणी डिपॉझिटचा इन्फ्लो त्या ठिकाणी अचानक हो त्या ठिकाणी डायव्हर्ट होईल आणि त्याच्यामध्ये खूप मोठे बदल होतील स्टॉक मार्केटमध्ये सडन त्या ठिकाणी मोठा फॉल होईल त्या कुठल्याही गोष्टी बँकांना अपेक्षित नव्हत्या आणि त्यापासून अनेक बँका अनभिज्ञ होत्या आणि त्यामुळं त्यांनी जो तयार केलेला हा जो काही बिझनेस कंटिन्युटी प्लॅन जो आहे तो बहुतांश बँकांचा फेल झालेला आहे त्याला काही सॅलरी अर्नरच्या बँक ज्या आहेत त्या त्याला अपवाद आहे कारण सॅलरी अर्नरच्या बँकांच्या बाबतीमध्ये फार मोठा काही हा इफेक्ट दिसत नाही मात्र इतर ज्या काही सहकारी बँका आहेत राष्ट्रीयकृत बँका आहेत खाजगी बँका आहेत की त्यांच्यामध्ये मात्र हा इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत दुसरी गोष्ट मित्रांनो या दरम्यानच्या कालावधीमध्ये त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणायचं की नाही तुम्हीच ठरवा की आतापर्यंत या सगळ्या बँका सरकार हे मोठ्या प्रमाणात आपल्याला सांगत होतं की आपण डिजिटल पेमेंट सिस्टमचा वापर करायला पाहिजे आणि तो करावा म्हणून सरकार देखील प्रयत्न करत आहे आणि बँका देखील प्रयत्न करत आहेत मात्र या पॅन्डेमिकच्या कालावधीमध्ये हो फारसं काही कोणाला सांगावंच हो लागलं नाही ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी या टेक्नॉलॉजीचं अडॉप्शन जे आहे वाढत गेलं आपण त्या ठिकाणी बँकांचे मोबाईल ऍप वापरायला लागलो फोन पे असेल पेटीएम असेल गुगल पे असेल यासारखे वेगवेगळे जे काही प्रायव्हेट ॲप्स आहेत ते आपण वापरायला लागलो बँकांचे वा लाग ऍप्लिकेशन्स आपण वापरायला लागलो ऑनलाईन शॉपिंग आपण करायला लागलो ऑनलाईन पेमेंट आपण करायला लागलो ऑनलाईन फंड ट्रान्सफर करायला लागलो या सगळ्या गोष्टींमध्ये एक ड्रास्टिक चेंज या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये पाहिलेला आहे जर तुम्ही गेल्या महिन्यामधलं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांचं जर भाषण आपण जर ऐकलं तर त्यांनी त्या भाषणामध्ये उल्लेख केला की या कालावधीमध्ये बँकिंग सेक्टर मधला टेक्नॉलॉजी अडॉप्शन रेट जो आहे तो एटी फाईव्ह पर्सेंटनी वाढलेला आहे म्हणजे पंच्याऐंशी टक्क्यांनी या कालावधीमध्ये बँकिंग टेक्नॉलॉजी अडॉप्शनचा रेट वाढत गेला आणि त्यामुळं ई बँकिंगचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला लोक हे पोर्टल्स वापरू लागले आणि त्याच्यावरती बँकांना खूप मोठ्या प्रमाणात फोकस करावा लागला परंतु काही चांगल्या गोष्टी घडत असताना की त्याच्यामध्ये काही विघ्न देखील निर्माण होत असतात तुम्ही जर या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये जर त्या ठिकाणी सायबर अटॅक किंवा ऑनलाईन फ्रॉडचं प्रमाण जर पाहिलेलं असेल तर ते देखील वाढले याची अनेक वेगवेगळी कारण आहेत एकीकडे ज्यांना या ई बँकिंग सुरु सर्व्हिसेस सुविवा सुविधा व्यवस्थितपणे वापरता येत नव्हत्या ते देखील लोक प्रयत्न करू लागले की मोबाईल ऍप कसं वापरायचं ऑनलाईन फंड ट्रान्सफर कसा करायचा क्यू आर कोड कसा स्कॅन करून पेमेंट करायचे याचे प्रयत्न करायला लागले ऑनलाईन वरती जायला लागले परंतु या लोकांच्या मध्ये फायनान्शियल लिटरसीचं प्रमाण हे अत्यंत कमी असल्यामुळे त्यांना या गोष्टी व्यवस्थितपणे वापरता येत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये याबाबतचा अवेअरनेस नसल्यामुळे तुम्ही जर त्या ठिकाणी सायबर डिपार्टमेंटकडे रजिस्टर झालेल्या कंप्लेंट जर तुम्ही पाहिल्या या दरम्यानच्या कालावधीमध्ये तर तुम्हाला लक्षात येईल की त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आता याच्यामुळे कस्टमरला प्रॉब्लेम झाला हा तर भाग आहेच आहे परंतु जेव्हा असे सायबर अटॅक होतात किंवा त्या ठिकाणी ऑनलाईन मधले फ्रॉड होतात तेव्हा बँकांना देखील प्रश्न फेस करावे लागतात कारण आपण पहिल्यांदा कंप्लेंट करतो बँकेकडे आणि बँकेकडे कंप्लेंट केली की ती कंप्लेंट रिझॉल्व्ह करण्यासाठी बँकेची सिस्टम कामाला लागते तिथल्या एम्प्लॉईला ते सगळं हँडल है करावं लागतं आणि असे फ्रॉड भविष्यात होऊ नयेत याच्यासाठी काही प्रिकॉशन्स घ्यावे लागत असतात म्हणजेच जरी टेक्नॉलॉजी अडॉप्शनचा रेट वाढलेला असला तरी याच्यातून दुसरा प्रॉब्लेम काय निर्माण झाला तर इलिटरसी असल्यामुळे किंवा फायनान्शियल लिटरसी कमी असल्यामुळे आणि त्या ठिकाणी अगदी बेफिकिरीने या सगळ्या सुविधांचा वापर करणाऱ्यांचं प्रमाण देखील त्याच्यामध्ये समाविष्ट झाल्यामुळे याचा विपरीत परिणाम असा झाला की बँकिंग सेक्टरमधले हे ऑनलाईनचे फ्रॉड वाढत गेले वेगवेगळे सायबर अटॅक त्या ठिकाणी वाढत गेले आणि त्या यंत्रणेला फेस करण्यासाठी खूप मोठ्या त्या ठिकाणी ह्युमन फोर्स याला कामाला लागलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि याचा कदाचित विपरीत परिणाम भविष्यात असा दिसेल की लोकांना भीती वाटेल की या ऑनलाईन बँकिंग सुविधा त्या फारशा काही चांगल्या नाहीत असा एक भ्रम त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल अर्थात त्यामध्ये प्रॉब्लेम ऍक्च्युली काय की त्यांनी या सिस्टम व्यवस्थितपणे समजून न घेता आणि फारशा प्रिकॉशन न घेता त्यांनी बँकिंग सर्व्हिसेस वापरायला सुरुवात केली हा त्या ठिकाणी दोष आहे परंतु याच्यामधून प्रॉब्लेम काय क्रिएट होतोय आता ही ऑनलाईन सिस्टम फारशी चांगली नाही याच्यामध्ये फ्रॉड होतात ऑनलाईन पैसे त्या ठिकाणी कुणीतरी अटॅक करतं आणि काढून घेतं असा एक भ्रम त्या ठिकाणी आता निर्माण होऊ लागलेला आहे आणि त्याचा विपरीत परिणाम भविष्यातला या बँकिंग टेक्नॉलॉजी अॅडॉप्शनवरती हो होऊ शकतो याचा देखील त्या ठिकाणी आज गांभीर्याने विचार करण्याची वेळ आपल्यावरती आलेली आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट या दरम्यानच्या कालावधीमध्ये अनेक बँकांच्या ज्या काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सिस्टम ज्या आहेत त्या हॅक झाल्या त्याची बातमी कधी आलेली असते कधी त्याची बातमी आलेली नसते कारण जर असं काही त्या ठिकाणी बातमी मोठ्या प्रमाणात आली तर त्या ठिकाणी या बँकेच्या डिपॉझिटर्स मध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा निर्माण होतो आणि त्यांना असं वाटायला लागतं की काहीतरी मोठं काहीतरी घडलंय आणि आपल्या डिपॉझिट पटकन काढून घेतल्या पाहिजेत असं त्यांना वाटतं आणि म्हणून त्या ठिकाणी काही वेळेला का ही इन्फॉर्मेशन कॉमन सिटीजन पर्यंत येत नाही मात्र अनेक अशा बँका आहेत की त्या बँकांच्या वरती सायबर अटॅक झाले याची कारण काय आहेत माहितीये की ट्वेंटी फोर बाय सेव्हन जेव्हा बँकेचे एम्प्लॉई त्या ठिकाणी आय टी करत असतात तेव्हा त्यांचं चोवीस तास मॉनिटरिंग सुरू असतं आय टी सिस्टम मध्ये काय सुरू आहे मात्र या दरम्यानच्या कालावधीमध्ये लॉकडाऊन मध्ये कधी चारच तास बँका सुरू राहतील कधी दोनच तास सुरू राहतील कधी पाच तास सुरू राहतील असे अध्यादेश त्या ठिकाणी काढण्यात आले अर्थात ती सिच्युएशनची नीड होती मात्र या दरम्यानच्या कालावधीमध्ये दे डेटा सेंटर आणि इन्फॉर्मेशन सिस्टम जी बँकाची असते ती मॉनिटर करण्यामध्ये एम्प्लॉईना फारसा वेळ देता आला नाही किंवा त्या ठिकाणी वर्क फ्रॉम होम करत असताना था था काही त्याच्या इटसेल्फ त्याच्या काही लिमिटेशन्स असतात जसं बँकेच्या डेटा सेंटरमध्ये जाऊन मॉनिटरिंग करता येतं मॉनिटरिंग घरी जाऊन करता येत नाही याचाच गैरफायदा हे जे काही हॅकर्स असतात त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात घ्यायला सुरुवात केली आणि काही हॅकर्सनी अनेक बँकांच्या सिस्टम्स हॅक करण्याचा प्रयत्न केला नवे काही बँकांच्या सिस्टम हॅक देखील केल्या हा खूप मोठा समस्येचा भाग की त्या ठिकाणी या पॅन्डेमिकच्या दरम्यान अनेक बँकांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे आणि त्याच्यामधून पुन्हा बाहेर पडण्यासाठी बँकांना वेगळे प्रयत्न करावे लागतात पुन्हा सिस्टम इम्प्रूव्ह करण्याचा खर्च कर आहे जर त्याच्यामधून फंड्स मोठ्या प्रमाणात लूज झालेले असतील गेलेले असतील तर ते कसे रिकव्हर करायचे हा एक वेगळा प्रश्न बँकांच्या समोर आज निर्माण झालेला आहे अनेक बँका त्याच्यामध्ये नॅशनल बँक्स आहेत प्रायव्हेट सेक्टर बँक्स आहेत को ऑपरेटिव्ह बँक्स आहेत की त्यांना या समस्येला त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागत आहे आणखीन एक महत्वाचा भाग की सर्व्हिस डिस्कंटिन्युटीचं तर झालेलाच आहे आणि तो काही फारसं काही लोक त्याच्यावरती नाराज नाही आहेत कारण अशाही परिस्थितीमध्ये लोकांनी बँकिंगच्या सेवा उपलब्ध करून दिल्या याचाच आनंद त्या ठिकाणी बँकेच्या कस्टमरला खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु एक सर्वात महत्वाची आणि एक दुःखदायक एक क्लेशदायक बाब की ज्या ठिकाणी मला आज ठिकाणी इथं नमूद करणं अत्यंत आवश्यक वाटतं मित्रो पेंडेमिकच्या कालावधीमध्ये लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपण सर्वजण घरी होतो घरातून मोबाईल बँकिंग ऑपरेट करत होतो ऑनलाईन पेमेंट सर्विसेस आपण यूज करत होतो ऑनलाईन फंड ट्रान्सफर करत होतो मात्र या सेवा सुविधा तुम्हाला देण्यासाठी बँकेच्या एम्प्लॉईला बँकेच्या काउंटरला बँकेच्या सिस्टमला त्या ठिकाणी हजर राहावं लागत ला। कारण ही एक इसेन्शियल सर्विस आहे आणि त्यामुळं अनेक एम्प्लॉई त्या ठिकाणी बँकेत हजर असत त्याचबरोबर ज्या वर्किंग आवर मध्ये चार तास दोन तास जी काही परमिटेड कालावधी होता त्या कालावधीमध्ये बँकिंग सेवा सुविधा देण्यासाठी ते काउंटरला देखील हजर होते मात्र या सर्व्हिसेस देत असताना अनेक बँक एम्प्लॉईंना या कोरोनाची लागण झाली आणि त्याच्यातून त्यांना आपले जीव गमवावे लागले त्याचे लाँग टर्म इफेक्ट्स आहेत एकतर त्याचा विपरीत परिणाम असा झाला की इतर एम्प्लॉईला त्याची धास्ती बसली दुसरीकडे असा परिणाम त्या ठिकाणी दिसायला लागला प्रशासनासमोर प्रश्न निर्माण झाले तिसरा प्रॉब्लेम त्याच्यामधून निर्माण झाला की त्याची फॅमिली पूर्ण डिस्टर्ब झाली कारण तो रोज बँकेत जात येत असल्यामुळे अनेक लोकांशी संपर्क येत असल्यामुळे दुर्दैवानी की त्यांना या समस्येने ग्रासलं कोरोनाचा त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना इन्फ्लुएन्स झाला आणि त्यांना आपले जीव गमवावे लागले मित्रो याचं कुठंतरी कन्सिडरेशन या संपूर्ण सिस्टममध्ये होण्याची अत्यंतिक गरज आहे एकीकडे आपण पाहतो की आरोग्य क्षेत्रामधल्या एम्प्लॉई असतील डॉक्टर्स असतील नर्स असतील पोलीस यंत्रणा असेल इतर सगळी सपोर्ट सिस्टम असेल त्यांनी या सगळ्या सर्व्हिसेस देत असताना त्यातले अनेक लोकांना आपले जीव अमूल्य जीव गमवावे लागले त्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागलं सा त्यांचा आपण गुणगौरव केला आणि तो यथोचित आहे आपण केलाच पाहिजे परंतु बँकिंग सेक्टरमध्ये देखील अशाच प्रकारच्या घटना खूप मोठ्या प्रमाणात घडलेल्या आहेत अनेक राष्ट्रीयकृत बँकांच्या मध्ये अनेक एम्प्लॉईंना आपला जीव गमावा लागला अनेक खाजगी बँकांच्या मध्ये अशा बाबी घडलेल्या आहेत अनेक सहकारी बँकांच्या मध्ये असं त्या ठिकाणी घडलेलं आहे मात्र त्यांनाही कुठंतरी आपण सर्वांनी एक वन मानवंदना किंवा त्यांना आपण त्या ठिकाणी सॅल्युट करण्याची गरज आहे कारण आपण सर्वजण घरात असताना या संपूर्ण अर्थव्यवस्थेचं चक्र व्यवस्थितपणे सुरू राहावं याच्यासाठी त्यांनी दिलेलं हे योगदान हे खूप मोठं आहे आणि त्याच्यातून उतराई होण्यासाठी आपण इंडिव्हिज्युअली हा त्या ठिकाणी त्यांना हा एक सलाम निश्चितपणे केलाच पाहिजे या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी हे सेक्टर आजही त्या ठिकाणी धाडसानी पुढे येत आहे आणि या पॅन्डायमिक मधून बाहेर पडण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आवश्यक असणाऱ्या बँकिंग सर्व्हिसेस ज्या आहेत त्या प्रोव्हाइड करण्याच्या अनुषंगाने खूप चांगल्या आवश्यक असणाऱ्या सर्व्हिसेस पुन्हा नव्याने उभारी घेऊन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहे बँका पुन्हा उभ्या राहत आहेत उद्योग व्यवसायाना पुन्हा उभा करण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या लोनच्या स्कीम्स वापर करत आहेत सवलतीच्या व्याजदराने कर्ज पुरवठा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बँका करत आहेत या दरम्यानच्या कालावधीमध्ये कर्जाचे व्याजदर खूप मोठ्या प्रमाणात घसरलेले आहेत आणि या सर्व उद्योग व्यवसायाला जर पुन्हा नव्याने उभं करायचं असेल तर यामध्ये केवळ आणि बँकाच हे काम करू शकतात जे जरी स्वतः अफेक्टेड असल्या तरी त्या ठिकाणी या अफेक्टेड इकॉनॉमीला उभं करण्याचं काम पुन्हा या बँकाने सुरू केलेलं आहे आणि हे जे त्यांचं काम आहे ते त्या ठिकाणी वाखाण्याजोगं काम आहे ते त्या ठिकाणी त्यांचं एक अत्यंत महत्वाचं काम आहे आणि त्याला निश्चितपणे की आपण त्या ते ठिकाणी त्याचा विचार या सर्व स्तरावरती ते आपण त्या ठिकाणी करण्याची गरज आहे असं मला वाटतं मित्र अनेक गोष्टी आहेत या बँकिंग सेक्टरवरती झालेल्या विपरीत परिणामांची चर्चा अगदी इंटरनल बिझनेस कम्युनिकेशन पासून ते वेगवेगळ्या फंड मॅनेजमेंट सिस्टम पर्यंत अनेक वेगवेगळ्या पैलूंनी आपल्याला याची चर्चा त्या ठिकाणी करता येऊ शकते परंतु त्या का ठिकाणी काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत या बँकिंग सेक्टरच्या दृष्टिकोनातून ते जर आपण विचारात घेतले तर मला वाटतं की सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो मी या व्याख्यानाच्या शेवटी मी आपल्याला सांगेन की या पॅन्डॅमिकच्या कालावधीमध्ये या बँकिंग संस्थांना स्वतःची इफिशियन्सी तपासण्याची ही एक परीक्षा होती म्हणजे या बँकिंग संस्था किती इफिशियंटली या सर्व्हिसेस देऊ शकतात अशाही मध्ये आणि मी निश्चितपणे म्हणेन की ही जी काही त्या ठिकाणी कठीण परीक्षा होती या कठीण परीक्षेमध्ये बँकांनी आपलं यश हे सिद्ध केलेलं आहे आपली इफिशियन्सी त्या ठिकाणी प्रूव्ह केलेली आहे आणि त्यामुळं या सर्व परिस्थितीमधून बँकांनी सक्सेस दाखवलेला आहे या बँका या सर्व संकटामधून पास झालेल्या आहेत असं मी त्याचं निश्चितपणे वर्णन त्या ठिकाणी करेन खूप सारे मुद्दे आहेत की याच्यावरती बोलता येऊ शकेल परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता की या काही महत्वाच्या गोष्टी मांडून या ठिकाणी मी थांबतो मला हा विषय मांडण्याची आणि त्या अनुषंगाने आपल्याशी चर्चा करण्याची संधी महाविद्यालयानं उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्व आयोजकांना सन्मान्य प्राचार्य साहेबांना आणि आयोजकांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी जय हिंद जय कर्म